त्याच्यामध्ये पाणी साचून त्या जागेवरच सडतात. परिणामी आवक मार्केटमध्ये कमी येते. आवक कमी आली की त्याचे बाजारभाव वाढतात. समजा कारली आहेत 38 ते 40 रुपये किलो, शिमला मिरची 28 ते 32 रुपये आहे, दुधी भोपळा 24 ते 28 रुपये आहे, लाल वांगी 32-36 आहे, हिरवी 32-36 आहे, वाटाणाचा 70 ते 80 रुपये किलो आहे, भेंडी 50-60 रुपये आहे, शेवगा 24 ते 28. अशा सर्वच प्रकारच्या भाज्या याचे दर वाढलेले आहेत. एक महिन्याभरानंतर आवक यायला सुरुवात होईल, त्यानंतर बाजार हळूहळू खाली येतील. एक महिन्याभरात माल भरपूर मुबलक माल येईल. राज्यात सांगायचं झालं तर नाशिक नंबर एक आहे, पुणे जिल्हा आहे, सातारा सांगली आहे, कोल्हापूर आहे, गुजरात आहे, बेंगलोर आहे, बेळगाव आहे, कलकत्ता आहे, हिंदुस्तानच्या सगळ्या भागामधून भाजीपाला येतो.